स्टोरी अशी आहे की मी ना पहिली आरएसएसच्या कनेक्टमध्ये खूप होते आणि 2019-20 दरम्यान मला एक्झॅक्ट वर्ष आठवत नाही, पण तेव्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये सगळ्यात पहिली मी गांधी भवनला गेले. त्याआधी मी फक्त शोधतच होते की मला कुठेतरी ऐकायचंय काहीतरी किंवा काहीतरी भेटेल अशा ठिकाणी. तर गांधी भवनला गेल्यानंतर पहिल्यांदा मी संगीत मनोज सरांना ऐकलं. तर त्यानंतर माझ्या विचारांमध्ये परिवर्तन झालं की पहिल्यांदा आयुष्यात गांधी ऐकली मी तेव्हा, आणि तेव्हा कळलं की नाही, आपली आपण आतापर्यंत ज्या वाटेवर चालत होतो खरं तर हे चुकीचं होतं आणि गांधीजींना जाणून घेणं एवढं सोपं नाही आहे. पण तेव्हा पहिल्यांदा कळलं की गांधी काय होते. आणि मी सरांना पहिल्यांदा तेव्हा प्रश्नही विचारला की कुठेतरी ऐकलं होतं मी की एक गाल गांधीजींनी सांगितलंय की एका गालात कोणी थापड मारली की दुसरा गाल समोर करायचा. तर मग मी सरांना तो प्रश्न विचारला की असं गांधीजी म्हटले होते, मग त्याच्या मागचा गांधीजींचा उद्देश काय. की मग तिथेही हिंसा होतेच ना, एका गालावर म्हटलं दुसऱ्या गाल पुढे करायचं, मग त्याला हिंसा करण्यासाठी प्रेरित करायचं का समोरच्याला. सरांनी मला सांगितलं की असं गांधी कधी म्हटलेच नाही, असं कधी म्हटलेच नव्हते गांधीजी की एक गालात मारल्यानंतर पुढं करायचं. पण आता जसं आपण बघतो ना सोशल मीडियावर पण ट्रेंड चाललेत, एकच जे वाक्य असतं ते हजार आपण सोशल रिफॉर्मर्सला चिटकवतो समाज सुधारकांना, तसं काहीच झालंय. आणि गांधीजींच्या बाबतीत तेव्हापासून मी वाचायला सुरुवात केली, ऐकायला सुरुवात केली आणि या निष्कर्षापर्यंत आजपर्यंत पोहोचले की कुणी किती संपवण्याचा प्रयत्न केला तर गांधी सरता सरत नाही. आणि बापू तुला कसं कळत नाही, एकदा मर म्हटलं की मरायचं असतं, पण गांधी असा आहे की मार कितीही मारला तरी मरत नाही, कितीही मारला तरी गांधी मरत नाही.